नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तलाठी भरती 2023 तयारीच्या दृष्टिकोनातून आजपासून आपण अंकगणित या विषयाला सुरुवात करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण नळ व टाकी हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरवरील कशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जातात आणि हे प्रश्न कमीत कमी वेळामध्ये सोडवण्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, तसेच आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा. आणि आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्याला आमच्या नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, या ठिकाणी आपण गृहीत धरू की समजा एक टाकी किंवा हौद एका नळाने 3 तासात भरते. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ ती टाकी 1/3 भाग भरेल. 2 तासात ती टाकी किती भरेल? तर ती भरेल 2/3 भाग. आणि 3 तासामध्ये ती टाकी 3/3 म्हणजेच 1, याचा अर्थ संपूर्ण भरेल. आणि मित्रांनो, याला जर आपण 100 गुणले तर टाकी जी भरलेली आहे ते उत्तर आपल्याला टक्क्यामध्ये मिळेल, म्हणजे किती टक्के दिलेल्या तासामध्ये टाकी भरली यामध्ये. तर 100 गुणले तर उत्तर टक्क्यामध्ये मिळेल, म्हणजे 1 तासामध्ये ती टाकी किती भरेल? तर 1/3 × 100 म्हणजे साधारणपणे 33.33% एवढी टाकी भरेल. 2 तासामध्ये ती टाकी 2/3 × 100 म्हणजे साधारणपणे 66.66% एवढी भरेल. आणि 3 तासामध्ये ती टाकी 3/3 × 100 म्हणजे 100% भरेल. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे, एक टाकी एका नळाने 5 तासात भरते तर 2 तासात ती टाकी किती टक्के भरेल? या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 20%, 40%, 60% आणि 80%. या ठिकाणी मित्रांनो, ती जी टाकी आहे एका नळ्याने भरण्यासाठी वेळ लागतो 5 तास, तर 2 तासामध्ये ती किती भरेल? तर 2 तासामध्ये ती टाकी 2/5 एवढी भरेल. आणि जर टक्केवारीमध्ये जर काढायचं असेल तर याला आपल्याला 100 गुणावं लागेल, म्हणजे उत्तर या ठिकाणी येईल 100/5 20 आणि 20 × 2 = 40 म्हणजे 40% एवढी ही टाकी भरेल. आता मित्रांनो, मागील प्रश्नामध्ये ज्या कंडिशन होत्या त्याच कंडिशन या प्रश्नामध्ये आहेत, फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. एक टाकी एका नळाने 5 तासात भरते तर 2 तासानंतर त्या टाकीचा किती टक्के भाग रिकामा राहील? आता या ठिकाणी टाकीला भरण्यासाठीचा वेळ 5 तास आहे, तर 2 तासानंतर किती टाकी भरेल किंवा टाकीचा किती भाग भरेल? तर 2 तासानंतर टाकीचा 2/5 एवढा भाग भरेल, म्हणजे किती टक्के भाग भरेल? तर 2/5 × 100 म्हणजे 40% भाग भरेल. आणि 40% भाग भरलेला असेल तर किती टक्के भाग रिकामा राहील? तर 100 - 40 60% भाग हा रिकामा राहील. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एक हौद पहिल्या नळाने 2 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो. जर पहिला नळ 2 तास चालला तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता पहिल्या नळाने एक हौद 5 तासात भरतो आणि हा जर पहिला नळ 2 तास चालला तर किती भाग भरेल? तर पहिल्या नळाने 2/5 भाग भरेल. शिल्लक भाग किती राहील? मग शिल्लक भाग हा 1 - 2/5 म्हणजे 3/5 भाग
हा शिल्लक राहील. आता दुसरा नळ, दुसऱ्या नळाने तो हा ऊद 10 तासात भरतो. म्हणून 305 भाग भरण्यासाठी त्या नळाला किती वेळ लागेल, तर 305 × 10 म्हणजे या ठिकाणी येईल 5 × 5, 5 × 10 आणि 3 × 2 6 तास. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? पहिला नळ 3 तास चालवला तर 3 तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल? तर पहिल्या नळाने 3 तासात टाकीचा 3/12 भाग भरेल. मग शिल्लक भाग किती राहील? तर शिल्लक भाग हा 1 − 3/12 म्हणजेच 9/12 भाग शिल्लक राहील. आता दुसरा नळ, दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 8 तास लागतो. म्हणजे या ठिकाणी मी लिहितो, दुसऱ्या नळाने 8 तासात टाकी भरते. शिल्लक भाग आहे 9/12 म्हणजे 9/12 भाग भरण्यासाठी टाकीला किती वेळ लागेल? तर 9/12 × 8 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल साहित 4 × 3 = 12, 4 × 8 = 3, 1 × 3 = 9 and 3 × 2 = 6 तास. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, ते आपण पाहिलं होतं की एक किंवा दोन नळ हे जर एकाच वेळी चालू ठेवले तर ती टाकी भरण्यासाठी एकूण लागणारा वेळ किती असेल. मित्रांनो, ते आपण दोन पद्धतीचे नळ या ठिकाणी पाहणार आहोत की एका नळाने ती टाकी भरतीये तर दुसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होती आहे. तर अशा पद्धतीचे जर प्रश्न विचारलेले असतील तर त्या ठिकाणी काही सूत्र आहेत, त्या सूत्राच्या मदतीने आपण ते प्रश्न सोडवू शकतो. ती महत्त्वाची सूत्रे आपण या ठिकाणी पाहूया. जर एक टाकी एका नळाने 1 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 2 तासात भरते, जर दोन्ही नळ सुरू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल? तर ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो या सूत्राने आपल्याला काढता येईल, x × y / x + y. दुसरं सूत्र आहे, जर एक टाकी एका नळाने 1 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 2 तासात रिकामी होते, जर दोन्ही नळ सुरू ठेवल्यास टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास लागणारा वेळ हा x × y / x − y या सूत्राने काढता येईल. या ठिकाणी जर उत्तर अधिकमध्ये आलं तर ती टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ असेल आणि जर उत्तर वजामध्ये आलं तर ती टाकी भरण्यास लागणारा वेळ असेल. पुढचं सूत्र आहे, एका टाकीस 3 नळ आहेत. पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे x व y तासात भरते व तिसऱ्या नळाने z तासात ती टाकी रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर ती टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास लागणारा वेळ हा x × y · z / x · z + y − z − x · y या सूत्राने काढता येईल. या ठिकाणी जर उत्तर अधिकमध्ये आलं तर टाकी भरण्यास लागणारा वेळ असेल आणि जर उत्तर वजामध्ये आलं तर ती टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ असेल. या ठिकाणी प्रश्न आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते, तर दोन्ही नळ चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? मित्रांनो, या ठिकाणी आपण जे सूत्र पाहिलं त्यानुसार दोन्ही नळ चालू ठेवल्यास टाकी भरण्यास लागणारा वेळ x × y / x + y असेल. मित्रांनो, या ठिकाणी x आहे 8 आणि y आहे 12 तास. म्हणजे या ठिकाणी 8 × 12 / 8 + 12 म्हणजे 96/20 म्हणजे या ठिकाणी येईल 4.8. म्हणजे ती टाकी 4.8 तासात भरेल. आता 0.8 हे जे आहे याला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करू. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, तर 0.8 तास म्हणजे 0.8 × 60 म्हणजे या ठिकाणी येईल 48 मिनिटे. म्हणजे या ठिकाणी
टाकी भरण्यास लागणारा वेळ हा 4 तास 48 मिनिटे असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल? तर या ठिकाणी सूत्र आहे, दोन नळ आहेत, पहिल्या नळाने 6 तासात टाकी भरते, दुसऱ्या नळाने टाकी 12 तासात भरते. दोन्ही नळ चालू ठेवल्यास ती टाकी 6 × 12 / 6 + 12 या तासात भरेल. म्हणजे 72/18 आणि 72/18 म्हणजे 4. 4 तासात ती टाकी भरेल. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एक टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 10 तासात रिकामी होते, जर दोन्ही नळ चालू ठेवले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? मित्रांनो, पहिल्या नळाने ती टाकी 5 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ 10 तास आहे. म्हणजे पहिल्या नळापेक्षा दुसरा नळाचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे, तो कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्की टाकी ही भरणार आहे, रिकामी होणार नाही. आता या ठिकाणी आपण जे सूत्र पाहिलेलं आहे त्यानुसार किमती टाकूया. टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर x/y / y - x. वायची किंमत एक्सपेक्षा जास्त आहे म्हणून वाय अगोदर घेऊया. आता या ठिकाणी एक्स आहे 5, वाय आहे 10 आणि 10 - 5 म्हणजे 50/5 म्हणजे 10 तास. टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर टाकी भरण्यास 10 तास वेळ लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 36 तासात भरते व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 24 तासात रिकामी होते, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? मित्रांनो, या ठिकाणी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ 36 तास आहे, तर रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ 24 तास आहे. म्हणजे 36 तास 24 तासापेक्षा जास्त आहे, म्हणून या ठिकाणी नक्कीच टाकी ही रिकामी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी दिलेल्या सूत्रानुसार आपण किमती ठेवूया. टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे 36 × 24 / 36 - 24 म्हणजे या ठिकाणी 36 × 24 येईल, किंवा याला अशा पद्धतीनं करूया, 36 × 24 / 12. 36 - 24 = 12. 12 × 12 = 36 आणि 24 × 3 म्हणजे 72. 72 तास या ठिकाणी ती टाकी 72 तासामध्ये रिकामी होईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा येथे बरोबर आहे. प्रश्न आहे, एका पाण्याच्या टाकीस 3 नळ असून पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 12 व 15 तासात भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते, जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल किंवा रिकामी होईल? मित्रांनो, या ठिकाणी उत्तर जर अधिकमध्ये आलं तर ती टाकी पूर्णपणे भरेल आणि उत्तर जर ऋणमध्ये किंवा वजामध्ये आलं तर ती टाकी रिकामी होईल, हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी सूत्र आहे, 3 नळ जर एका टाकीला असतील आणि पहिल्या 2 नळाने टाकी भरत असेल आणि तिसऱ्या नळाने टाकी रिकामी होत असेल, तर ती टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास लागणारा वेळ म्हणजे x / y / z / x z + y z - x y अशा पद्धतीचं हे सूत्र आहे. आता या ठिकाणी x म्हणजे 12 आहे, y म्हणजे 15 आहे आणि z म्हणजे 6 आहे. म्हणजे 12 × x z = 12 × 6 + y z = 15 × 15 = 12 × 15. आता या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करू आपण. 12 × 15 ×
6 भागिले 72 अधिक 90 वजा 12 गुणिले 15 येईल 180, म्हणजेच या ठिकाणी येईल 12 गुणिले 15 गुणिले 6 भागिले वजा 18, म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल वजा 60 तास. उत्तर हे वजामध्ये येत आहे, याचा अर्थ ही टाकी रिकामी होईल, म्हणजे ही टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ 60 तास असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण सोडवायचा आहे आणि याचं उत्तर आम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. एका पाण्याच्या टाकीस 3 नळ असून पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 6 व 8 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल किंवा रिकामी होईल? पर्याय आहेत 24 तासात रिकामी होईल, 24 तासात भरेल, 26 तासात रिकामी होईल, तर 26 तासात भरेल. मित्रांनो, या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचं सूत्र आहे. समान व्यासाच्या ए नळांनी एक पाण्याची टाकी एक्स तासात भरते, तर नळ बी चालू ठेवल्यास, त्याच व्यासाचे नळ बी चालू ठेवल्यास ती टाकी वाय तासात भरेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला सूत्र अशा पद्धतीने वापरता येईल, ए गुणिले एक्स बरोबर बी गुणिले वाय. या ठिकाणी ए आणि बीच्या किमती ह्या 1 पासून अनंतापर्यंत असू शकतात. एक्स आणि वाय ही वेळ आहेत, ते तास किंवा मिनिटामध्ये असू शकतात. आता आपण या सूत्रावर आधारित काही प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 5 तासात भरते. जर यापैकी फक्त 3 नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती आहे, 6 नळांनी 5 तासात टाकी भरते, म्हणजे 6 गुणिले 5 बरोबर जर 3 नळ चालू ठेवले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल, म्हणजे 3 गुणिले वाय असं आपण या ठिकाणी काढूया. वायची किंमत आपल्याला इथं काढायची आहे, म्हणजे वाय बरोबर 6 गुणिले 5 भागिले 3. 3 × 3 = 3, 2 × 6 आणि 5 × 2 म्हणजे ती टाकी 10 तासात भरेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा इथे बरोबर आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि याचं उत्तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे. समान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ एकाच वेळी चालू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल? पर्याय आहेत 25 मिनिट, 27 मिनिट, 28 मिनिट आणि 30 मिनिट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी नक्की आम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.